नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या भागात आपण वर्णप्रकारातील महत्त्वाचा प्रकार व्यंजन याची विस्तृत माहिती पाहूया व्यंजनाचे प्रकार पुढील प्रमाणे सांगता येतील एक व्यंजने दोन अनुनासिक वर्ण आणि तीन कठोर व मृदु व्यंजने त्याआधी आपण मूळाक्षरांचा तक्ता पाहूया या तक्त्यामध्ये आपणास मुळाक्षरांची रचना विशिष्ट वर्गात केलेली दिसत आहे जसे की क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग पुस्तकात किंवा उजळणीत सुद्धा अशाच प्रकारे मूळाक्षरांची मांडणी केलेली असते आणि या मांडणीवरूनच आपल्याला व्यंजन प्रकार लक्षात ठेवणे सोपे जाते पहिला प्रकार स्पर्श व्यंजने ज्या वर्णांचा उच्चार करताना फुप्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ कंठ तालू दात ओट यांच्याशी तिचा स्पर्श होऊन वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात क ख ग घ च छ झ झ त फ ब भ ही स्पर्श व्यंजने आहेत दुसरा प्रकार अनुनासिक वर्ण अंग त न न म या उच्चार, वर्णांचा उच्चार त्या वर्णांच्या उच्चार स्थानांबरोबरच नाकातून होतो म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात आणि या अनुनासिक वर्णांनाच पंचमवर्ण परस वर्ण असेही म्हणतात मूळाक्षरांच्या मांडणीनुसार प्रत्येक वर्गातील पाचवे व्यंजन अनुनासिक आहे तिसरा प्रकार आहे कठोर व मृदु व्यंजने ज्या व्यंजन उच्चाराची तीव्रता जास्त असते त्यांना कठोर व्यंजने म्हणतात आणि ज्या व्यंजनाचा उच्चार सौम्य कोमल असतो त्यांना व्यंजने म्हणतात आता या ठिकाणी हा जो तक्ता आहे त्यामध्ये तुम्हाला कठोर व मृदू व्यंजने समजतीलच वर्णांच्या उच्चार स्थानांवरूनही आपण या वर्णांचे, वर्णांचे वर्गीकरण करू शकतो पहिला प्रकार आहे कंठवर्ण कंठ म्हणजे गळा कंठस्थानापासून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्याला आपण कंठवर्ण म्हणतो बघा अ आ क ख ग घ ह हे वर्ण कंठवर्ण आहेत कारण याचा उच्चार आपण कंठापासून करतो दुसरा प्रकार आहे तालव्य वर्ण तालुस्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजे तालव्य वर्ण ई इ, इ, हे स्वर आणि त्याचबरोबर च छ झ त हे तालव्य वर्ण आहेत पुढचा प्रकार दंत तालव्य वर्ण दात आणि तालू या दोन्ही स्थानांपासून ज्याचा उच्चार होतो म्हणजेच दंत आणि तालूला स्पर्श करून हे ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडातून बाहेर पडतो म्हणून आपण त्यांना दंत तालव्य वर्ण म्हणतो जसे की च छ झ झ या वर्णांचा उच्चार आपण आपल्या दात आणि तालू या दोन्ही स्थानांचा स्पर्श करून करत असतो म्हणून हे झाले दंत तालव्य पुढचा आहे मूर्धन्य मूर्धा स्थानापासून उच्चार होणारे वर्ण ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा तालूच्या कठीण भागाला किंवा जवळच असलेल्या तालू शिखराला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात ट वर्ग ट ठ ड न र श आणि क हे मूर्धन्य वर्ण आहेत पुढचा प्रकार दंत्यवर्ण दंतस्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजेच दंत्यवर्ण लू आणि त्याचबरोबर त थ द ध न ल स ही व्यंजने दंत्यवर्ण आहेत पुढचा प्रकार उ ऊ हे स्वर आणि तसेच प फ ब भ, भ म हे ओष्टवर्ण आहेत आता यांचा उच्चार करताना काय झाले आपण आपल्या ओठांचा वापर केलेला आहे म्हणून यांना आपण ओष्टवर्ण म्हणतोय पुढचा प्रकार कंठ तालव्य कंठ आणि तालू या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ग म्हणजेच कंठ तालव्य ए आई हे कंठतालव्य वर्ण आहेत पुढचा प्रकार कंठोष्ट कंठ आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण म्हणजे वर्ण ओ आणि औ हे कंठोष्ट वर्ण सांगता येतील पुढचा प्रकार दंतोष्ट्य दात आणि ओठ या स्थानापासून उच्चार होणारा वर्ण म्हणजेच वर्ण तो आहे व अशा प्रकारे आपण या भागात व्यंजनाच्या प्रकाराची विस्तृत माहिती पाहिली पुढील भागात आपण स्वर या प्रकाराची विस्तृत माहिती पाहूया